आमंत्रण करा. हो हो झालंय झालंय. त्यांचं नाव आहे यादी. पवारांचं पण आहे. पण आई ही नाही म्हणता म्हणता यादी खरंच खूप मोठी झाली. होणारच ग. किर्लोस्करांचं कुटुंबच तेवढं मोठं आहे हे नेहमी म्हणायचे. कालिंदी नगरच माझं कुटुंब आहे. या बंगल्यातल्या लोकांची माझी जेवढी बांधिलकी आहे ना तेवढीच बांधिलकी माझी कालिंदी नगर मधल्या लोकांची. लाख माणूस होता का तो पण मला मेलीला ओळखता नाही. आई आई असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. आई आपल्याला चूक कळली ना मग परमेश्वर याच जन्मात त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची सुद्धा संधी दे. आई ते सगळं जाऊ दे. तुम्ही आता यादी बघता का? नाही म्हणजे अजून कोणाला बोलवायचं राहिलं असेल तर आत्ताच नाव आपण त्यांचं घालूया ना इथे म्हणजे लक्षात ठेवता येईल. हे एकदा झालं ना की मग आपल्याला फराळाची तयारी करायची, फुलांची वाढी, ह्या सगळ्या लोकांना द्यायच्या भेटवस्तू, अजून खूप काय काय खरेदी करायची आणि वेळ खूप थोडा. रवी बाई खूप मोठा घाट घातलायस तू. हे तर काहीच नाही, वेळ कमी आहे म्हणून. नाहीतर अख्खं कालिंदी नगर मी सजवलं असत. अहो साधा सुद्धा सोहळा नाहीये. किर्लोस्करांच्या सुनेचं डोहा जेवण आहे. केवढ्या उत्साहात करतेस हे सगळं तू. पण तुलाच या सोहळ्याला हजर राहता येणार नाहीये. आई होणार आहेस ना म्हणून. आई पण मला त्याचं खरंच काही वाईट वाटत नाहीये. मी माझ्या खोलीत राहून जानकीला खूप शुभेच्छा देणार आहे. आता आणखीन काही महिन्यात आपल्याला तुझ्यासाठी डोहाळे जेवण घालावं लागणार आहे. याच्याहून जास्ती थाटा माटात. आई नेहा आणि कावेरी बहिणी आल्या असत्या तर खूप बरं झालं असतं ना. डोहा जेवणाचा एवढा मोठा घाट घातलाय पण घरचं असं कोणीच नसणार. देवाने पण सगळीच परिस्थिती विचित्र आणली आपल्यावर. तरी आई अंबेची कृपा आहे की जावई बापूंची तब्येत नीट आहे ह्याचंच समाधान मानायचं. मी काय म्हणते भैरवी, हे सगळं झालं ना की एकदा आपण मुंबईला जाऊन येऊया ना ग. नेहाला खूप बघेनचं झालंय ग मला. अगदी मनातलं बोलला, नक्की जाऊ. बरं मी पुढच्या तयारीला लागू का? इथे बसून राहिले ना तर काहीच कामं होणार नाही. बयोला जरा मला चहा पाठवायला सांग. सांग. सगळं कठीणच होऊन बसलंय आबा. म्हणजे म्हणजे नेहानं राजाला येऊच दिला नाही त्यांच्या खोलीमध्ये. काय सांगतोयस काय? मी आणि कावेरी राजाला घेऊन त्याच्या खोलीत गेलो तशी नेहा एकदम एक्साइटेड झाली. म्हणाली नाही मी हा परका माणूस खोलीत येऊ देणार नाही. आबा परका माणूस म्हणाली ती राजाला. बापरे अरे कसं बाहेर काढायचं तिला यातून? मला सुद्धा काही समजेन असं झालंय बाबा, काहीच समजेन असं झालंय. बरं ही बाब एवढी नाजूक आहे ना की कसली आपण हरकत घ्यायला गेलो ना तर म्हणजे नेहानं चिडून जाऊन काहीतरी वेगळंच पाऊल उचललं ना तर भलतच होऊन बसायचं हो काहीतरी. बरं राजा कसा आहे, त्याची काय रिॲक्शन आहे? त्याची काय रिॲक्शन असणार बिचाऱ्याची? म्हणजे एकेकाळी आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली बायको आता आपला पराकोटीचा तिरस्कार करते. ही बाब त्याच्या पचनीच पडत नाहीये हो आबा. आणि कशी पचनी पडणार? देवाने हे जे काय भलतच वाढून ठेवले ना त्याच्या पुढ्यात त्यामुळे पुरता हपकून गेलाय तो. बर तो कुठे आहे आता? त्याला मी आता कावेरीच्या खोलीमध्ये झोपवून आलोय. म्हटलं ही गोष्ट जरा निवळू दे
मग काय घ्यायचा ना तो निर्णय आपण एकदाच घेऊन टाकूयात. निर्णय अरे निर्णय घेणे इतकं स्वातंत्र्य ठेवलंय कुठे आपल्याला? नियती ना आपल्या हातात. आबा जानू हे काय चाललंय तुझं? काय झालं? तू काय यामिनीकडे माझ्यासाठी नोकरी मागितलीस का? काही चुकीचं केलं मी? घ्या म्हणजे तू काही चुकीचं वागलेस हेच तुला माहित नाही. वेडे मला 5 लाख रुपये हवे. 5 ते 6 हजार रुपयांची नोकरी करून काय करू मी? नाही नोकरी करायला माझी काही हरकत नाही, पण माझं वय झालंय ग. अख्खी हयात गेली ना तरी मी 5-6 हजार रुपयांच्या नोकरीमध्ये 5 लाख रुपये नाही फेडू शकत. कसं कळत नाही तुला? आणि त्या माणसाचा तकादा आता मला सहन होईना सगळा. बाबा मग काय करू मी? मला दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाहीये. पूर्वी मी तुला एक पर्याय सुचवला होता आणि तो पर्याय आजही खुलाय. कुठला? किर्लोस्करांच्या तिजोरीचा. बाबा जी वाट चुकीची म्हणून आपण ती मागे सोडली, त्याच वाटेवर पुन्हा जायचं? त्या वाटेवर पुन्हा कायमच जायचं असं म्हणतच नाहीये मी. मी काय म्हणतोय ना जानू तुला खरंच कळत नाहीये. मी काय म्हणतोय की आता तो माणूस पाठी लागलाय की नाही, तर आता तात्पुरती नळ भागवण्यासाठी पैसे घे ना तू तिजोरीत ना. का कळत नाहीये तुला? आता तात्पुरती घ्यायचे फक्त. उद्या सुदैवाने आपली परिस्थिती चांगली झाली हा, आपल्याकडे जर पैसा आला तर आपण किर्लोस्करांची पळी न पळी फेडून टाकू ना. एवढंच सांगतोय मी. पण आता तरी दुसरा कुठला उपाय आहे का आपल्याकडे 5 लाख रुपये मिळण्याचा? नाही ना, हा एकमेव उपाय आहे. आणि तू तर सून आहेस ग. तू सून म्हणून हक्काने घेतलेस 5 लाख रुपये वापरायला, तर काय बिघडलं? बापासाठीच घेतेस ना तू. हा बघ ना, म्हणजे तू घे ना 5 लाख रुपये त्यातनं हा, आणि मग त्या माणसाला देऊ आपण, त्याचं तोंड तात्पुरतं तरी बंद करू. नाहीतर काय होईल ना की तो माझा जीव घेईल ग उद्या. नाही बाबा असं नाही. बाबा तुम्ही एक काम करा, आज रात्री 10 नंतर तिजोरीच्या खोलीत या, आपण बघूया काय करायचं ते. थँक्यू. दीक्षा अगं आर्यानं काही सुद्धा खाल्लं नाही आज आणि ताप सुद्धा आलाय तिला. सारखा विश्वासचा ध्यास घेतलाय तिनं. मी काय म्हणते काय करायचं काय आता? कुठे शोधायचं या विश्वासला? माझी इच्छा नसली तरी त्याला शोधावं हे लागणारच, कारण आता आर्या ह्या बाबतीत माझा ऐकेलसं नाही वाटत आणि तिला होणारा त्रास मी पाहू शकत नाही. पण मग ह्याचा अर्थ परत विश्वासला नोकरीवर घ्यायचं, त्याला रिक्वेस्ट करायची, पुन्हा एकदा एका पुरुषासमोर कमीपणा घ्यायचा? नाही नाही, ते शक्य नाही.
मी थोड्याशा प्रॉब्लेम मध्ये. म्हणजे 2 वर्षांपूर्वी मी जेव्हा जुगार खेळत होतो की नाही तेव्हाच मी एका माणसाचं देणं लागतो 5 लाख रुपये. 5 लाख? किर्लोस्करांची सून आहेस तू. किर्लोस्करांच्या तिजोरीच्या डुप्लिकेट चावे आहेत तुझ्याकडं. थोडीशी अफरातफर केलीस तर 5 लाख रुपये मला मिळून जातील. किर्लोस्करांच्या तिजोरीच्या डुप्लिकेट चावे आहेत तुझ्याकडे. किर्लोस्करांची सून आहेस तू. किर्लोस्करांच्या तिजोरीच्या डुप्लिकेट चावे आहेत तुझ्याकडे. किर्लोस्करांच्या तिजोरीच्या डुप्लिकेट चावे आहेत तुझ्याकडे. काय परत का आलास? माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला मला माफ करा. पण हे असं नोकरीवरून काढू नका मला. मॅडम मला नोकरीची आणि छपराची खरंच गरज आहे. इथे मुंबईत बेकार माणसाला भटक्या कुत्र्याने सुद्धा किंमत नाहीये. कुत्र्यांनी माझी पैताभोई करून सोडली. रस्त्यावरची माणसं फक्त बघत होती. कोणी मदतीला सुद्धा आलं नाही. मला हे असं आयुष्य नाही जगायचंय मॅडम. बरं झालं वेळी चक्कल आली तुला. बरं झालं. आणि बाहेरच्या जगात तुझी किंमत काय आहे हे सुद्धा कळलं तुला. आता सुतासारखा सरळ वागशील. ठीक आहे, ये उद्यापासून कामावर. आणि परत अशी चूक होता कामा नये. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही मॅडम. पुढे चाललास? कुठे चाललास? असा रात्रीच्या वेळेला बाहेर फिरलास तर इतकाही उरणार नाहीस तू. राहा इथेच आजची रात्र. हॉलमध्ये झोप. का भीती वाटते तुला? नाही बाबा, तुम्हीच मला म्हणाल ना की हे सगळं माझ्या हक्काचं आहे म्हणून. मग आपल्याच हक्काचं घ्यायला भीती कसली? बरोबर ना? Thank you.
येते हा काय प्रकार आहे? तुम्ही आम्हाला इथे इतक्या रात्री का बोलावून घेतलं? जानकी काय झालं? आई माझ्या बाबांना 5 लाखांची खरंच गरज आहे हो। आणि ते पैसे जर वेळेत दिले गेले नाहीत ना तर ते बाबांच्या जीवावर बेतू शकत। त्यामुळे बाबांना खूप टेन्शन आलंय सध्या। बाबांनी चुकीच्या मार्गावर पुन्हा जाऊ नये असं मला वाटतं। आणि त्यांची हातबलता तुम्हाला सुद्धा कळावी म्हणून मी तुम्हाला आज इथे बोलवलंय। आता तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य आहे मला। नाना माझ्या पर्सनल अकाउंट मधन धर्माला 5 लाख रुपये द्या। झालं ना तुझ्या मनासारखं? अगं जानकी जानकी आधी इकडे बघ, शांत हो बघ, काय झालं सांग। आई बास झालं ना, मला या वाड्यातून बाहेर जाऊ दे प्लीज। अगं असं काय करतेस? आम्ही सगळेजण तुला इतकं समजावतोय तरी सुद्धा। पैरवी ताई मला या वाड्यात राहायची लाज वाटते आता, कारण मी कितीही नाही म्हणलं ना तरी एकामागोमाग एक गोष्टी अशा काही घडत जातात ना की। पैरवी ताई आम्हाला तुमच्या दयेवर जगावं लागतंय। जानकी अगं काय बोलतेस तू? आमच्या प्रेमाला दयेचं नाव देऊन त्याचा असा अपमान करू नकोस। ताई हो तुमचं प्रेम स्वीकारावं, इतकी लायकी नाही आहे आमची। आपणच आपली योग्यता ठरवायची नसते जानकी, जो माणूस आपल्यावर प्रेम करतो त्याने ती ठरवायची असते। आणि आम्हाला माहितीये तू आमच्यासाठी काय असते। पण ताई आता पण नाही आणि बीड नाही, आधी शांत हो पाहू। हे बघ आता आपल्या वाड्याला चांगले दिवस आले, वाईट दिवस गेले संपले। असे चांगले दिवस आले असताना त्याला रडून अशी दृष्ट लावायची का? नाही की नाही। आणि आता आपण एकमेकांच्या साथीने उभं राहायचं ठरवलं। आणि एखादं घर जेव्हा असं ठरवतं ना त्या घरात सुख परत आल्याशिवाय राहत नाही। भैरवीताई